साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101व्या जयंतीनिमित्त वाटेगाव येथे अभिवादन करण्यात आले. सांगली जिल्ह्यातील वाटेगाव गावातील अण्णाभाऊंच्या स्मारकाला राज्यभरातून विविध राजकीय सामाजिक संघटनांकडून अभिवादन करण्यात आले. तरुण मंडळांनी स्मारक स्थळावरून ज्योत प्रज्वलित करून आपल्या गावी नेले. यावेळी आमचे प्रतिनिधी रमेश डोंगरे यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वंशजांशी संवाद साधला. यावेळी अण्णाभाऊंच्या नात आरती भगत म्हणाल्या, माझी एवढी चिच्चे अण्णाभाऊसाठी विकास महामंडळ एवढे दिवस बंद आहे, ते लवकरात लवकर चालू करावं आणि त्याच्यासाठी चांगला व्यक्ती निवडावा आणि भरपूर निधी विकास महामंडळासाठी. आज तुम्ही पाहू शकता की अण्णाभाऊ साठे यांच्या या मूळ गावी त्यांचे जे नातेवाईक आहेत, रक्ताची नाती आहे ती, त्यांनी आपलं म्हणणं शासनाप्रमाणे मांडलेलं आहे की त्यांचं जे ज्या काय मागण्या आहेत त्या शासन दरबारी पूर्ण झालेल्या पाहिजे. खरोखर अण्णाभाऊ साठेंचं हे जे जुनं घर तुम्ही पाहू शकता, आता या जुन्या घरामध्ये मी आलेलो आहे, की तत्कालीन त्या वेळेला हे घर BSP ने 2003 शासनानं बांधून दिलेलं आहे, 2003 आणि कांशीराम यांच्या हस्ते ते उद्घाटन झालेलं आहे. म्हणजे इतकं हे घर बांधून दिले, त्या घराबरोबरच त्यांचे विचार ही चांगले समाजाने बांधलेले पाहिजेत आणि त्या समाजामध्ये आपण पूर्णपणे या सक्षम समाजासाठी मूळ प्रयत्न केला पाहिजे. आज अण्णाभाऊ साठे यांचे नातेवाईक आमच्याशी बोलले, BPN परिवाराचे आम्ही त्यांचं मनपूर्वक असं आभार मानतो आणि शाहवडीवरून आणि वाटेगाववरून प्रत्यक्ष BPN साठी रमेश डोंगरे.